आरपीआयचे महानगरपालिकेसमोर उपोषण. जुना मंगळवार बाजार येथील हुसेन शाहवाली दर्गाभोवतीचे अतिक्रमण हटवण्याची मागणी. आरपीआयचे महापालिकेसमोर उपोषण. जुना मंगळवार बाजार येथील हुसेन शाहवाली दर्गाभोवतीचे अतिक्रमण हटवण्याची मागणी. शहरातील जुना मंगळवार बाजार येथे असलेल्या हुसेन शाहवाली बाबा दर्गाभोवती स्थानिक नागरिकांनी केलेले अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईच्या वतीने महापालिकेसमोर उपोषण करण्यात आले. या उपोषणात आरपीआयचे शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गुलाम अली शेख, कार्याध्यक्ष अजीम खान, इम्रान शेख, सोनू शेख, संतोष पाडळे, जावेद सय्यद, भीम वाघचौरे आदी यावेळी सहभागी झाले होते. जुना मंगळवार बाजार येथे सुमारे 200 वर्षापूर्वीची हुसेन शाहवली बाबा यांची दर्गा आहे. सदर दर्गेवर हिंदू मुस्लिम समाजाची श्रद्धा असून सर्व समाजातील नागरिक दर्शन घेण्यासाठी दर्गावर येतात. परंतु ही दर्गा शहराच्या मध्यवस्थित असल्याने दर्गेभोवती शेजारी राहणाऱ्या कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलंय. त्यामुळे दर्गेवर दर्शनासाठी जाण्यासाठी भाविकांना जागा शिल्लक राहिलेली नाहीये. दर्गेला खेटून दोऱ्या बांधल्या असून त्यावर दररोज महिला आणि पुरुषांचे कपडे वाळण्यासाठी टाकले जात असून यामुळे दर्गाची विटंबना होत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय. जुना मंगळवार बाजार येथे असलेल्या हुसेन शाहवली बाबा दर्गाभोवती स्थानिक नागरिकांनी केलेले अतिक्रमण हटवण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे. जुना मंगळवार बाजार येथे हुसेन शाहवली दर्गा आहे. तरी ते दर्गेचा अनेक वेळा विटंबना होत असून तिथं लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. तसे भामाबाई गायकवाड आणि अनेक तिथं लोक राहत असून त्यांचं अतिक्रमण आहे. त्या संदर्भात आम्ही वारंवार प्रशासनाला कलेक्टर कचेरी असू, महानगरपालिका असू, तिथं कागदपत्र व्यवहार केलं, अनेकदा उपोषणं केले, उपोषणाचे इशारे दिले, तरी महानगरपालिका काही त्याच्या ठोस निर्णय घेत नसून काही कारवाई करत नाही. एक एक नोटीससाठी आम्हाला 10-10 वेळा बोलवत आहे, तरी त्यांना एक नोटीस काढण्यासाठी 3-3 महिने का लागत आहे ते आम्हाला प्रश्न पडलेले आहे. तिथं कुठेतरी काहीतरी राजकीय दबावाखाली येत असून किंवा काहीतरी आर्थिक विषय झालेला असून आम्हाला त्याचा संशय आहे. तरी अहमदनगर महानगरपालिकेच्या बाहेर आज आम्ही उपोषण बसलो आहे आणि लवकरात लवकर जर तिकडचं अतिक्रमण काढण्यात आलं नाही आणि जर तिथं जे विटंबना होत आहे ते जर थांबवले गेले नाही तर आम्ही उपोषण काय सोडणार नाही. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.